कर्नाटक निवडणूक नंतर आणि बारसूचा विषय महत्त्वाचा, अजूनही तिथे अत्याचार सुरू आहे, अजूनही तिथे पोलीस कारवाया सुरू आहेत बारसूमध्ये, अजूनही तिकडे शेतकऱ्यांवर, महिलांवर, तरुणांवर जोर जबरदस्ती सुरू आहे, धमक्या दिल्या जात आहेत. कोणासाठी? उद्धव ठाकरे यांना कोकणामध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही ही सुद्धा धमकी आहे. अशा धमक्यांना शिवसेना भीक घालत नाही. उद्धव ठाकरे यापूर्वी अनेकदा कोकणात गेलेले आहेत, जात असतात आणि ह्या वेळेलाही जातील. हिंमत असेल तर अडवा, अडवून दाखवा. हे लांबून कुठंतरी काळा झेंडा दाखवायचा, तोंड काळं झाल्यासारखं, हे नाही. आम्ही येतो आहे ना कोकणामध्ये, आम्ही 100 वेळा कोकणात येतो आणि जातो. काय करता तुम्ही? कोकण हे कोणाच्या मालकीचं नाही आहे. कोकण ही शिवसेनेचं एक ऊर्जा एनर्जी पॉवर सेंटर आहे. कोकण या कोकणनं शिवसेनेला नेहमी ताकद दिली आहे. आजही मुंबई असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, हा संपूर्ण पट्टा जो आहे हा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि शिवसेनेच्या अस्मितेचा पट्टा आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे बारसूत जातील, कोकणात जातील, त्याच्याविषयी कोणीही चिंता बाळगण्याचं कारण नाही. लोकांची इच्छा आहे उद्धवजीने यावं, उद्धवजी जातील. आमची जनता आहे आणि महाडला जात आहेत 6 मेला. कोकणच आहे ना, का कोकणच्या बाहेर आहे महाड? महाडला उद्धव ठाकरे साहेबांची प्रचंड सभा आहे त्या दिवशी. ते पण कोकणातच येतं आहे का? नाही, कोकणात. तेव्हा कोकणामध्ये कोणाचे पाय घट्ट आहेत आणि कोणाचे पाय लटपटत आहेत हे आधी जनतेने दाखवलेलं आहे आणि यापुढे दाखवलं जाईल. कर्नाटकचं काय